दिल्ली क्रिकेट तर आज पदवीधर मतदार संघात मुलं गायकवाडींची निवड झाली आणि आज आपण फॉर्म भरत आहात, याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड विचार आणि कृती या माध्यमातून वाटचाल करत आहे। संभाजी ब्रिगेडची नेहमीची भूमिका आहे की महापुरुषांची विचारधारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रुजली पाहिजे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं आम्ही काम करत असताना हे होताना दिसत नाही आणि राजकीय काज धरल्याशिवाय राजकीय भूमिका घेतल्याशिवाय होणार नाही। आणि म्हणून जे काही पदवीधरांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, विनाअनुदानित प्राध्यापकांचे शिक्षकांचे प्रश्न असतील, असे विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु जोपर्यंत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इंजिनियर मनोज कुमार गायकवाड यांची उमेदवारी घोषित केली आणि त्यांना या पुणे पदवीधर मतदारसंघामधून उमेदवारी घोषित करून त्यांना निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेलं आहे। संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना सातत्यानं जिथं शासन कमी तिथं आम्ही ही भूमिका बजावलेली आहे, परंतु आता शासनामध्ये जाऊन आपल्याला आपले प्रश्न मार्गी लावावे लागतील हे आम्ही ठरवलेलं आहे। आणि म्हणून राजकीय आखाड्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आता या पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही उतरलेलो आहोत। सर, पदवीधरचा मतदारसंघ पण मनोज गायकवाडची गेल्या 5 जिल्ह्यातून जे पदवीधर मतदारसंघ आहे त्यात फिल्डिंग काढत आहे, तर एकंदरीत आपल्या पक्षाची रणनीती काय असणार आणि कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट असणार? तरुण वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संभाजी ब्रिगेड सोबत आहे। जे काय ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युशन मधले जे काय ग्रॅज्युएट असतील आणि जे काही तरुण वर्ग जे आहे आणि जे काही सिनियर्स लोक जे आहेत जे आमच्या विचारधारेला मानतात, हा मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आमच्या सोबत आहे आणि म्हणून आम्ही हे धाडस केलेलं आहे। कारण लोकांचं मन मान मेंदू मनकट मनका सशक्त करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही झटतोय आणि संभाजी ब्रिगेड या विचारधारेला घेऊन जर रणांगणात उतरत असेल तर आम्ही निश्चित सहकार्य करू असे बहुजन परिवर्तनवादी चळवळीतले अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका दर्शवलेली आहे। त्यामुळं आम्ही निघालेलो आहोत ती विचारधारा रुजविण्यासाठी, महापुरुषांसाठी, आणि म्हणून या महापुरुषांना मानणारे लोक, त्यांच्या विचारधारेला मानणारे लोक या माध्यमातून आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये सहकार्य करतात आणि करणार आहेत आणि म्हणून आम्ही एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये धाडस केलेला। काही पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली, त्यामध्ये उतरण्याचं कारण म्हणजे गेली 2 वर्षापासून आम्ही यासाठी तयारी करत आहोत पक्षाच्या आदेशाप्रमाणे, हे 5 जिल्हे पिंजून काढलेले आहेत, महाराष्ट्रातला आढावा घेत आहोत, तर पदवीधरांची खूपच दयनीय अवस्था आहे। आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर बेरोजगारी वाढत आहे, नोकऱ्यांच्या संधी कुठे आहेत किंवा नाहीतच अशा प्रकारे आज वातावरण बदलत आहे। सगळ्यात मोठा सुशिक्षित वर्ग, मला आज वाटतं की शेतकऱ्यांनंतर सगळ्यात मोठा असा सुशिक्षित वर्ग पदवीधर शिक्षक हा आत्महत्येकडे वळलेला आहे, तरी देखील या सत्ताधाऱ्यांना कोणतंही भान राहिलेलं नाही आणि या सर्व बाबी जर बदलायच्या असतील तर आतापर्यंत वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु या आंदोलनापेक्षा जर आपण सत्तेमध्ये गेलो तर एक शाश्वत बदल घडवू शकतो आणि त्या शाश्वत बदल घडवण्यासाठी आज हे एक पाऊल उचललं गेलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जी आम्हाला एक संधी निर्माण करून दिलेली आहे ती निश्चितच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हे आम्ही सांगू इच्छितो। मी सर्व पदवीधरांना सांगू इच्छितो की जे काही हा जो विधान परिषदेची जी काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेला, तुमची कामं करू शकणारा आणि तुम्हाला न्याय देऊ शकणारा उमेदवार तुम्ही निवडावा। यामध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत त्यापेक्षा वैचारिक आणि उमेदवाराची जी काही कार्यपद्धती आहे ती सर्वात जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं आणि जे आत्तापर्यंतचे उमेदवार होऊन गेले ते फक्त आणि फक्त राजकीय पक्षांच्या किंवा त्या सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले गेलेले आहेत, त्यांनी कधीच पदवीधरांसाठी आवाज उठवलेला नाही, त्यामुळे तुमच्यासाठी आवाज उठवू शकणाऱ्या उमेदवाराला तुम्ही सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्व पदवीधरांना विनंती करतो। धन्यवाद। संभाजी ब्रिगेड गेली 30 वर्ष महाराष्ट्र आणि देशामध्ये शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा विचार समाजामध्ये पसरवण्याचं काम करत आहे। आम्ही भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेवून संविधानाने जी लोकशाही अभिप्रेत केली होती ती लोकशाही दुर्दैवाने गेल्या 70 वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केली नाही, म्हणून आम्हाला सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष राजकारणात हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे। पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही इंजिनियर आपले मनोज कुमार गायकवाड यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। एक शेतकरी कुटुंबातून आलेले सुशिक्षित उमेदवार आहेत, गेली 10 वर्ष ते चळवळीशी जोडले गेलेले आहेत। समाजामध्ये जे आम्ही गेली 10 वर्ष गेली 25-30 वर्ष प्रबोधन आणि परिवर्तन केलेलं आहे ते सर्व जातीपाती घटकातले तरुण मुलं आणि मुली आमच्यासोबत आहेत। एक राजकीय कोंडी फोडावी आणि हे जे काही भांडवलदार आणि सत्ताधीश यांची जे काही दुर्दैवी अभद्र युती या देशामध्ये झालेली आहे ही जर तोडायची असेल आणि संविधानाला अभिप्रेत लोकशाही निर्माण करायची असेल
तर वैचारिक विचार असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्याला हाऊसमध्ये पाठवावं लागेल. ही भूमिका घेऊन आज संभाजी ब्रिगेड मैदानावर